कस करता फिरता तुम्हें लस दुसरा डोस कशात कर्मचारी तुम्हें अंगणवाडी मदत नाही तुम्ही हा तरी तुम्हाला किती दिवसापासून मिळत आहे ते 3 दिवसापासून मिळते तरी तुम्हाला मिळत नाही बरोबर आहे मा आणि आता भी आता किती वेळपासून आले तुम्ही 8 वाजेपासून आलेली तरी तुमचा नंबर लागला नाही हां हां चिंदाला संग बोलते त्यांनी माझी तक्रार घेतली आणि ते मला आता पुढे परमिशन करतायत कक्षात कांग्रेस पक्षाचे सचिन दादा ते आले आणि त्यांनी माझी गोष्ट सुनली आणि त्यांच्या परवानगीने माझा नंबर लागतोय। शहरामध्ये आज पुन्हा वैक्सीनचा गोंधळ उडला। वैक्सीन फक्त 100च आपण करायचा असं कुठलं टार्गेट नसताना देखील पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी 100च करा असा आग्रह धरला। मी प्रांत अधिकारी जे आहेत राजेंद्र कसरे साहेब नंतर तुमचे डॉक्टर समाधान वाघ यांचे जे नोडल ऑफिसर आहे वैक्सीनचे त्यानंतर तिथले डॉक्टर अमित सावंत यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता या ठिकाणी आम्ही सांगितलं की बाबा 100च का द्यायचं जर शासन 500 व्हाईल्स पाठवल्या होत्या म्हणजे 500 मध्ये 5000 लोक व्हायला पाहिजे। आज पाचोरा शहरात नव्हे तर सगळीकडे जिथे जिथे व्हाईल्स आलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही लसीकरण होतो आहे त्या ठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवायला पाहिजे होता। एकच कर्मचारी आहे नोंदणी करणारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्यांनी ते दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे लोक आज हलेशमेंट झाली। म्हणून मी डॉक्टर जहागीरदार जे होते जे डेओचे होते पहिले सिव्हिल सर्जनला फोन लावला चव्हाण साहेबांनी म्हणे आमच्याकडे ही यंत्रणा नाही ही डेओच्याकडे आहे। डेओचे साहेबांना सांगितलं डॉक्टर जहागीरदारांना मी माझी भूमिका मांडली की जर शासन त्या ठिकाणी खर्च करतं आहे शासन जर 500 वाईल पासवर्ड ते संपायला पाहिजे ना जितक्या लवकर संपेल तेवढं चांगलं की वाईट। त्यांनी सांगितलं की उलट जेवढ्या लवकर संपेल तेवढं चांगलं त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये आज VC संध्याकाळी त्यांनी VC घेऊन त्यांनी सगळ्या सेंटरांना उद्या आज संध्याकाळी त्यांनी सांगितलं की बुवा उद्यापासून एकही व्हाईल्स थांबायला नको पाहिजे जेवढ्या आहेत तेवढ्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायलाच पाहिजे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सेंटर चालू राहणार आहेत। 100च असं कुठलं टार्गेट नाही आहे सगळ्यांना तेवढ्या टोचाला सांगितलं आहे तेवढ्या लसी घ्यायला सांगितल्या आहेत। त्यात 18 वर्षाचा 44 वयाच्यापर्यंत पाचोरा शहरामध्ये सेंटर सुरू होतं आहे। बाहेरपुरामध्ये जे बाहेरपुरा भागामध्ये मच्छी बाजारामध्ये जे नगरपालिकेचा जो आहे दवाखाना त्या ठिकाणी सेंटर सुरू होते। त्याचप्रमाणे आम्ही अजून एक सेंटरची मागणी केली आहे की बडगाव रोडला एक सेंटर आम्हाला द्या महादेव मंदिराच्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी एक सेंटर सुरू करायची मागणी आहे ती सुद्धा उद्या लगेच चालू होणार आहे। म्हणजे या ठिकाणी 18 ते 44 वयाच्या लोकांनी आपली वॅक्सिन घ्यायची आहे आणि पाचोरा पंचायत समितीचे जे क्वार्टर दिलेलं आहे त्या ठिकाणी 44 वर्षापासून तर पुढील वयापर्यंत लोकांनी हे घे वॅक्सिन घ्यायची आहे लसीकरण करायचे आहे। म्हणून सगळ्या लोकांनी लसीकरण घ्या कोणीही कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर आमच्याशी संपर्क करा असे कुठलंच टार्गेट दिलेलं नाही आहे। जेवढ्या लसी आलेल्या आहेत तेवढ्या संपवायला सांगितल्या आहेत त्या संपल्याशिवाय पुढच्या लसी येणार नाहीत म्हणून आहे त्या लसी संपवा असा आदेश दिलेला आहे DHOनी। डॉक्टर जहागीरदार साहेबांनी सांगितलं आहे ज्यांना कोणाला संपर्क तालुक्यामध्ये शहरामध्ये जर काही गरज भासली तर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे सदैव आम्ही त्या सगळ्या ठिकाणी झोकून घेतलेलं आहे आणि आम्ही प्रत्येकाने लसी घ्यायला पाहिजे याचा आमचा आग्रह आहे। सगळ्यांनी लसी घ्याव्या असं मी सगळ्यांना आवाहन करतो आहे।